सायन ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी बंद असेल. मुंबईमधून वाहतूक कोंडीमध्ये आता आणखी भर पडणार आहे. पुढच्या 2 वर्षात ब्रिजची पुनर्बांधणी केली जाणार आहे आणि पालक आणि विद्यार्थ्यांची मात्र मोठी दमछाक होण्याची चिन्ह सध्या आहेत. मुंबईतल्या सायन परिसरातला हा राज जुना पूल आहे आणि आता पुढच्या 2 वर्ष त्याची पुनर्बांधणी केली जाईल, मात्र सामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसणार आहे. प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून आपण याबाबतचे अपडेट्स घेऊया. रिद्धेश, काय नेमकं परिणाम होऊ शकतो सायन ब्रिज आता जर पुनर्बांधणीसाठी तोडला जात असेल तर? रिद्धी, आपण पाहिलं तर 112 वर्ष जुना जो सायन पूल आहे त्याचा आजपासून तो वाहतुकीसाठी बंद होणार आहे. मात्र ह्याचा खूप मोठा फटका इथे स्थानिक नागरिक आहे, त्याचबरोबर या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना फटका पडणार आहे. आता देखील पाहिलं मोठ्या संख्येने जे नागरिक आहे त्यांचं ये जा इकडे सुरू आहे. त्याचबरोबर पाहिलं या ब्रिजला लागूनच सायन स्टेशन देखील आहे, त्यामुळे सायन स्टेशनला उतरून तर एखादा व्यक्ती धारावी परिसरात या वांद्रा परिसरात इकडनं सायन पूर्वकडे असलेल्या परिसरामध्ये जर जात असेल तर त्याला हा खूप मोठा फटका हा एकंदरीत पडणार आहे. पुढील 2 वर्षासाठी हा पूल बंद असणार आहे. इकडे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी देखील एक संताप व्यक्त केला आहे की फक्त 150 ते 200 मीटरचा पूल बांधण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला 2 वर्ष का लागत आहे. आणि बाहेर देखील तो बोर्ड लावण्यात आला, त्या बोर्डवरती फक्त आजपासून ब्रिज हा वाहतुकीसाठी बंद असणार आहे एवढंच लिहिलं आहे. मात्र पुढे अजून किती जो 2 वर्षाचा जो कालावधी या ब्रिजला लागणार आहे, 2 वर्षात हा ब्रिज नक्की पूर्ण होणार की नाही, हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह या निमित्त उपस्थित होतोय. इकडे एकंदरीत पाहिलं तर या परिसरातून ये जा करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे. मात्र आता जर जर एखाद्या व्यक्तीला धारावी परिसरातून जर पूर्व सायन पूर्वला यायचं असेल तर त्याला संपूर्ण कुर्ला पूर्ण असं फिरून त्या पूर्व परिसरासाठी रिद्धेश ही सगळी अडचण होणार आहे, हे साहजिक आहे. धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी.